रहाटे कॉलनी चौकात सोमवारी सायंकाळी धावत्या कारला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पाहता पाहता आगीने भडका घेतला. वेळीच चालक कार थांबून खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. माहिती मिळताच अग्निशमन पथकाने घटनास्थळ गाठून आग विझवली. मात्र तोपर्यंत कार 80% जळाली होती. ही कार प्रियदर्शनी नगर RTO कार्यालयामागे राहणाऱ्या पियुष अग्रवाल याची आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7:15 सुमारास ते त्यांच्या MH31 AFA 3406 क्रमांकाच्या कारने वर्धा रोडने जात होते. अजनी चौकातून मध्यवर्ती कारागृहाकडे जाताना त्यांना वाहनाच्या बोनटमधून धूर निघताना दिसला. अचानक कार तापली. पियुष यांनी तत्काळ कार थांबवून खाली उतरले. काही वेळातच इंजिनजवळ स्पार्क होऊन आग लागली आणि आगीचा भडका झाला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांनी अग्निशमन विभागाला दिली. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रातून एक बंब घटनास्थळावर पोहोचले. धंतोली पोलीसही पोहोचले. या घटनेने काही वेळासाठी वाहतूक प्रभावित झाली होती. पोलिसांनी आग विझताच वाहतूक सुरळीत केली.